आपल्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत साहेब काय सांगाल नागपुरामध्ये विदर्भामध्ये तीन आणि चार तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ओबीसी पदाधिकारी आहेत त्यांचं एक शिबिर आपण ठेवलेलं आहे काय नेमका उद्देश आहे मग असं आहे की ओ बी सी सेलचे आमच्या पक्षाचे जे काही महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत त्यांचं दोन दिवसाचं शिबिर नागपूर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे तीन जून आणि चार जूनला हे शिबीर नागपूरला आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये आमचे पक्षाचे आदरणीय शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत चार तारखेला भुजबळ साहेब आहेत अजितदादा पवार आहेत माननीय प्रफुल्लबाई पटेल आहेत जयंत पाटील आहेत सर्व प्रमुख मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे उपस्थित राहणार आहेत आणि शिबिरारसेलना मार्गदर्शन तिथे करणार आहेत विदर्भामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं ओबीसीचं शिबिर होत आहे काय म्हणता येईल याला मिशन मिशन ओबीसी राष्ट्रवादीचं सुरू झालं आहे का कसं आहे की ओबीसी समाज विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा करून त्याला कशा पद्धतीनं पुढे न्यायचं आपल्याला कशा पद्धतीने त्याच्या बाबतीत आपली भूमिका घ्यायची आणि कशा पद्धतीने ते प्रश्न सगळे प्रश्न मार्गी लावायचे असे अनेक जे प्रश्न आहेत सींचे त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा त्या शिबिरामध्ये दोन दिवसात शिबिर आहे तीन जून आणि चार जूनला सविस्तरप्रधी चर्चा होणार आहे अनेक मान्यवर बाहेरची जी व्यक्ती आहेत तज्ज्ञ ती तज्ज्ञ मंडळीसुद्धा येऊन शिबिरार्थांना मार्गदर्शन तिथे करेल शरद पवार स्वतः येत आहेत इतरही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या येणार आहे विदर्भामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी समाज आहे ओबीसी वर्ग आहे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसीचे शिबिर होत आहे ओबीसींना कारण भाजप असेल काँग्रेस असेल ओबीसींना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे या राष्ट्रवादीही या माध्यमातून ओबीसीला राष्ट्रवादीकडे वळ की कोणताही जो कोणता पक्ष आहे तो महिलांचं शिबीर घेतो युवकांचं शिबीर घेतो ओबीसीचं शिबीर घेतो हे तर कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने चालू राहतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही महिला शिबिरचं आयोजन केलेलं आहे अनेक ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन केलेलं आहे अनेक ठिकाणी आमचे मागासवर्गीयांचं आयोजन केलेलं आहे असे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असतं आणि हा महत्त्वाचा कार्यक्रम ओबीसीचा पदाधिकाऱ्यांचं शिबिर महाराष्ट्रातले जे पदाधिकारी आहेत त्यांचं शिबिर दो तीन आणि चारचे दोन दिवसीय शिबिर आहे निवासी शिबिर आहे आणि या निवासी शिबिराला सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहे आजच्या सामन्यामध्ये गोप्यास्फोट करण्यात आलेला आहे की जयंत पाटील यांना भाजपची ऑफर होती त्यांनी ती नाकारली म्हणून त्यांच्यावर विनय कारवाई मी आज वाचलो ते की जयंत पाटील सगळ्यांनी असं स्टेटमेंट दिलं असू शकतं कारण की अनेक अनेक नेत्यांना अशा पद्धतीचा दबाव आहे अनेक नेत्यांनी खाजगीमध्ये आणि जाहीरपणेसुद्धा त्याचं वक्तव्य केलं आहे की अशा पद्धतीचा दबाव असल्यामुळे आणि दबावाला जर कोणी त्याला जर होकार दिला नाही जे काही त्यांना पाहिजे त्यामध्ये होकार दिला नाही तर मग त्याच्यावर ईडी आणि सी बी आयच्या माध्यमातून कारवाई करण्याचं काम महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक राज्यामध्ये चालू आहे हे अतिशय दुर्दैवी आहे त्यात तुमचंही नाव आहे की अनिल देशमुख यांनी तडजोड केली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना तुरुंगात जावलं मी तर मागेच बोललो होतो की मी जर दोन वर्षापूर्वी समजोता केला असता तर मी तुरुंगात गेलो नसतो पण दोन वर्षापूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार पडलं असतं अशा पद्धतीने मी मागे बोललो मी कोणत्याही पद्धतीने समझौता केला नाही जे काही ज्या काही संकटाला सामोरं जायचं त्या संकटाला मी सामोरं गेलो त्यामुळे मी कोणताही समजवता तयार केला नाही तसंच जैन पाटील साहेबसुद्धा करतायत तुम्हालाही भाजपच्या अपराती हो मी सांगितलं मी समजवता केला नाही मी समजोता केला नाही त्याच्यामुळे मला चौदा महिने कारागृहात जावं लागलं नक्कीच मी समझौता केला नाही म्हणूनच मला चौदा महिने कारागृहात जावं लागलं आणि मी जर समझौता केला असता तर हे सरकार आधीच पडलं असतं असं म्हणत आहेत अनिल देशमुख कॅमेरामॅन सौरभ होलेसा संजय डाफ साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका